5 जानेवारी दुपारी 1:30 पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहळ याची राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याची हत्या त्याच्याच गँगमधील सहकाऱ्यांनी केल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचे CCTV फुटेज आता समोर येत असून शरद मोहळला नेमका कशा गोळ्या घातल्या जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओमध्ये दिसणारा पिवळा कुर्ता घालून चालणारा शरद मोहळ लग्नाचा वाढदिवस असल्याने घरातून बाहेर पडत होता. त्याच्यासोबत त्याचे काही सहकारीही होते. कानाला फोन लावून मोहळ कोणाशी तरी बोलत जाताना या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो. मोहळ पुढे चालत असतानाच मागून एका सहकाऱ्याने बंदुकीने त्याच्या पाठीवरती एक गोळी झाडली. पाठीवरती गोळी झाडता शरद मोहळ मागे वळून पाहतो. त्या क्षणी त्याच्या डाव्या बाजूने त्याच्यावरती 2 गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या लागताच शरद मोहळ जमिनीवरती खाली पडला. त्याच्यापासून जरासा पुढे गेलेला सहकारी गोळ्यांचा आवाज होताच मागे वळून पाहत हल्लेखोरांना पकडण्यास धावला. पण त्यातील एक आरोपी पळून गेला तर सहकाऱ्याने दुसऱ्या हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला. पण शरद मोहळ जमिनीवरती पडलेला पाहून शरद मोहळला उचलण्यासाठी धाव घेतली तेवढ्यात दुसराही हल्लेखोर पळून गेला. शरद मोहळवरती पहिली गोळी झाडणाराच मुन्ना पोळेकर असल्याचं सांगण्यात येते, जो की या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीही आहे. शरद मोहळवरती गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले आणि सहकाऱ्याने त्याला उचलून हॉस्पिटलला नेले. शरद मोहळ याच्या थरारक हत्येचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि त्यातून अशा कुख्यात गुंड्यांचा राहत्या घराजवळ होणारा खून हे पोलीस प्रशासनाचं आणि समाजाचंही टेन्शन वाढवणारं आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.